ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. शिवसेनेचे विभाग प्रमुख श्री किरण नागती यांच्या पुढाकाराने नौपाड्यात गर्दुल्ले हटाव मोहीम सुरू करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. श्री किरण नागती यांच्या पुढाकाराने विविध ठिकाणी नौपाडा परिसरामध्ये जे गर्दुल्ले असतात त्यांना हटवण्यासाठी ही मोहीम उघडण्यात आली आहे. या मोहिमेमध्ये दिनेश सोरगे, अविनाश सदावर्ते, अशोक कदम आणि इतर शिवसैनिक सहभागी झाले आहेत. महात्मा गांधी रोड चिखलवाडी परिसरातील फुटपाथवर कित्येक दिवस अनेक गर्दुल्ले अक्षरशः ठाण मांडून बसले होते. व्यसनासाठी पैसे मिळवण्यासाठी फुटपाथवरील लोखंडी रेलिंगचे पाईप काढून विकणे, सार्वजनिक ठिकाणी फुटपाथवर खुलेआम दारू पीत बसणे, विविध व्यसना करत विभागातील लोकांना शिवीगाळ करणे, हा सर्व प्रकार चिखलवाडी आणि परिसरातील नागरिकांनी किरण नागती यांच्या कानावर घातल्यानंतर त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत गर्दुल्ल्यांना चोप देत पळवून लावलं आहे. नौपाडा विभागात कुठेही असे प्रकार घडत असतील तर तातडीने श्री किरण नागती यांच्याशी 9819129277 या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन श्री किरण नागती यांनी केलं आहे. नौपाडा विभागातील प्रत्येक भागात राहत असणाऱ्या शिवसेनेच्या शाखाप्रमुखांना संपर्क केला ते सुद्धा सदैव सज्ज राहतील अशी माहिती श्री किरण नागती यांनी दिली आहे. नौपाडा परिसरात कुठल्याही प्रकारे गर्दुल्ल्यांना स्थान दिलं जाणार नाही असा इशारा श्री किरण नागती यांनी दिला आहे. आणि शिवसेना नौपाडा विभागाच्या वतीनं जिथे जिथे असे गर्दुल्ले बसलेले असतील नौपाडा विभागात त्यांना आम्ही तिथला पळवल्याशिवाय राहणार नाही. आता आम्ही समज देऊन त्यांना सांगतोय, नंतर आम्ही शिवसेना पद्धतीनं त्यांना जी काही ट्रीटमेंट द्यायची ती देणार आहोत. संबंधित प्रशासनाला आणि पोलीस प्रशासनाला आता आम्ही निवेदन देतोच आहोत. पण आमची सगळ्याच नौपाडा विभागातील नागरिकांना विनंती आहे, आव्हान आहे, तुम्हाला जिथे जिथे असे गर्दुल्ले दिसतील तर त्यांनी मी विभाग प्रमुख किरण नागती म्हणून किंवा संबंधित आमच्या शिवसेना नौपाडा विभागाचे जे कोणी पदाधिकारी असतील त्यांना संपर्क साधा. ठाणे शहरामध्ये ट्रिपल IDच्या वतीने नुकतंच एका इंटिरियर शोचं आयोजन करण्यात आलं होतं. IDCS असं या इंटिरियर एक्झिबिशनचं नाव होतं. या संपूर्ण प्रदर्शनामध्ये देशभरातील आघाडीचे उत्पादक सहभागी झाले होते. त्यांनी आपली उत्पादनं या ठिकाणी प्रदर्शित केली होती. अशाच पद्धतीने किंग फ्लायचे सुमित अगरवाल यांनी देखील आपलं अतिशय सुंदर अशा प्रकारचा स्टॉल या ठिकाणी प्रदर्शित केला होता. या स्टॉलला प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. यावेळेस बोलताना श्री सुमित अगरवाल यांनी आपल्या उत्पादनाविषयी अधिक माहिती दिली. कॅलिवेट प्लाय, शटरिंग प्लाय हे या ठिकाणी त्यांनी प्रदर्शित केले होते. त्याचप्रमाणे दरवाजांना लागणारे अतिशय वैशिष्ट्यपूर्ण प्लाय देखील त्यांनी या ठिकाणी प्रदर्शित केले होते. या व्यतिरिक्त मरीन प्लाय तसंच किचन कॅबिनेटसाठी वापरले जाणारे 16 mm वैशिष्ट्यपूर्ण प्लाय त्यांनी या ठिकाणी प्रदर्शित केले होते. हे सगळे प्लाय टेस्ट करून त्यानंतरच ग्राहकांपर्यंत पोहोचवले जातात. ग्राहकांना जास्तीत जास्त समाधान मिळावं या दृष्टिकोनातून आपण प्रयत्नशील असतो असं यावेळी श्री सुमित अगरवाल यांनी सांगितलं. बघूया आपल्या उत्पादनाची काय माहिती ते देत आहेत. मैं सुमित अग्रवाल किंग प्लाय का डायरेक्टर हूँ. हम लोग लखीमपुर खीरी UP से बिलोंग करते हैं और हम लोग कैलिवेटेड प्लाई बनाते हैं, शटरिंग प्लाई बनाते हैं, डोर्स बनाते हैं और ऑल काइंड ऑफ प्लाईवुड बनाते हैं. हम लोग अपने यहाँ क्वालिटी प्रोडक्ट बनाते हैं जो कि सब तरीक़ों के टेस्टों से सर्टिफाइड होती है और कोशिश करते हैं जो भी ग्राहक हैं हमारे उनको क्वालिटी प्रोडक्ट मिले. हम लोग अपनी क्वालिटी पे बहुत ज़्यादा ध्यान देते हैं और ग्राहक को क्या क्या चाहिए वो सब कोशिश करके उसको पूरा करने की पूरी कोशिश करते हैं. मैं अपनी पूरी टीम के साथ में यहाँ आया हुआ हूँ जिसमें मेरे रिलेटिव्स भी हैं, मेरे डिस्ट्रीब्यूटर भी हैं और ये आपको आगे माल की सप्लाई वगैरह आपको कम्प्लीटली देते रहेंगे. हम लोग कई तरीके की जैसे शटरिंग प्लाईवुड, कैलिवेटेड प्लाईवुड, मैरीन प्लाई, 16 mm किचन कैबिनेट वगैरह के अंदर जो इस्तेमाल किया जाता है, OM के अंदर इस्तेमाल किया जाता है, वो उसका सैंपल्स वगैरह लेकर के हम आए हैं जिससे कि क्वालिटी आप लोग सब यहाँ पे देख सकें. हमारे यहाँ पे हमारे भाई साहब जगताप जी जो हमारे यहाँ माल इनके यहाँ भी आता है साई एसेस मार्केटिंग में और हमारे गोरेगांव में डिस्ट्रीब्यूटर हैं उनके यहाँ भी आता है भाई साहब नितिन जी जो यहाँ पे हमारे साथ में और मेरे रिलेटिव्स भी हैं
जो साथ में यहाँ आए हैं, आओ आप लोग भी आओ, जो आपको हर संभव कोशिश करके ग्राहक को संतुष्ट करना हम लोग का उत्तरदायित्व है। ठाणे शहरातील पाचपाकडी परिसरातील तळवळकर जिमच्या समोर असलेला रस्ता आज अचानक खचला। हा रस्ता खचल्यानंतर मनसेचे अध्यक्ष श्री अविनाश जाधव यांनी या ठिकाणी भेट दिली। याला संबंधित जे कोणी अधिकारी जबाबदार असतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जावी, ठेकेदारांवर कारवाई केली जावी अशी मागणी देखील यावेळेस करण्यात आली। ठाणे महापालिका क्षेत्रात 264 काँक्रिटीकरणाची कामं सुरू आहे। पावसाच्या तोंडावर अनेक कामं प्रलंबित असल्याने ठेकेदारांना देखील मोठ्या प्रमाणात हलगर्जी दिसून येत आहे आणि याचंच उत्तम उदाहरण म्हणजे महापालिका हद्दीत असलेला काँक्रीटचा रस्ता खचलेला दिसून येत असल्याचं श्री अविनाश जाधव यांनी म्हटलं आहे। जर तुम्ही चालत गेलात तर चालत 2 मिनिटांवर ठाणे महानगरपालिका आहे। त्याच्यासमोर हे 8 महिन्यापूर्वी लाखो रुपये खर्च करून हा रस्ता बनवलेला होता। बिटकॉन कंपनी जी आहे त्यांनी हा रस्ता बनवला आहे। माझी मागणी आहे की या बिटकॉन कंपनीला तात्काळ ब्लॅकलिस्ट करावं, त्यांनी जे जे कामं केले त्याची बिलं थांबावीत आणि जो कोणी अधिकारी हे काम करण्यास जेई किंवा डेप्युटी इंजिनियर होता त्याला तात्काळ सस्पेंड करावं ही आमची मागणी। ठाणे शहरामध्ये आपत्कालीन परिस्थिती उद्भवणार नाही या दृष्टिकोनातून सर्व यंत्रणांनी सतर्क राहावं असं आवाहन आयुक्त अभिजित बांगर यांनी केलं आहे। पावसाळ्यापूर्वी कामं वेळेत व्हावी आणि यंत्रणांचा परस्पर संबंध असावा यासाठी दिनांक 19/5/2023 रोजी बैठक घेऊन सर्व विभागांना सूचना देण्यात आल्या होत्या। मात्र घोडबंदर रस्त्यावर मेट्रोचं काम मोठ्या प्रमाणात सुरू असून अनेक ठिकाणी रस्ता आणि पावसाळी गटारे खणलेल्या अवस्थेत आहे। या पार्श्वभूमीवर ही सगळी कामं वेळेत पूर्ण झाली नाही तर मेट्रोच्या परिसरात पाणी साठण्याची शक्यता आहे। ही परिस्थिती उद्भवू नये आणि आवश्यक पावलं आत्ताच उचलावीत यासाठी मेट्रो प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसोबत देखील बैठक घेण्यात आली असल्याची माहिती आयुक्तांनी दिली आहे। ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात महापालिका आणि मेट्रो प्राधिकरणाबाबत विविध कामं सुरू आहेत। ही कामं पावसाळ्यापूर्वी युद्ध पातळीवर पूर्ण करावीत असं आवाहन देखील आयुक्तांनी केलं आहे। आपल्या पाल्याचा सर्वांगीण विकास घडवायचा आहे, जागतिक स्पर्धेत आपल्या पाल्याला अग्रेसर ठेवायचं आहे, शिक्षणाचं बर्डन न वाटता शैक्षणिक आनंद लुटायचा आहे, मग आजच प्रवेश घ्या इंडो स्कॉट ग्लोबल स्कूल राम मारुती रोड ठाणे। इथे घडवला जाईल आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास। इथे घडवले जातील समर्थ भारताचे सुजाण नागरिक। इंडो स्कॉट स्कूल राम मारुती रोड ठाणे। कॉल 0222542555 आणि 9867507555। इंडो स्कॉट्स ग्लोबल स्कूल। TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत। आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा। अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा 1800-223-4666 आणि 1800-266-3466। ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन। सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे। तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही। सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे। मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे। या अंतर्गत जंगम मालमत्ता, TV, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे। मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत। त्याचप्रमाणे थकित मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे। आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे। शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी
नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. खासगी फायनान्स कंपनी विरोधात 8 दिवसात कार्यालय बंद करण्याची अल्टिमेटम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देण्यात आले आहे. खासगी फायनान्स कंपनीच्या वसुलीच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कंपनीचं कार्यालय 8 दिवसात बंद करण्याचा इशारा दिला आहे. अन्यथा त्याचे परिणाम भोगावे लागतील असं देखील यावेळी सांगण्यात आलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सुमारे 100 कार्यकर्त्यांनी ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली अशर आय टी पार्क परिसरात आंदोलन करून हा इशारा दिला. जाधव यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढून घोषणाबाजी करत पोलिसांना निवेदन देण्यात आलं. अविनाश जाधव यांनी सांगितलं की फायनान्स कंपनीच्या रिकव्हरी एजंटने अपशब्द वापरले अशी तक्रार एका महिला कामगाराने त्यांच्याकडे केली होती. महिलेने कम्प्युटरसाठी फायनान्स घेतला होता, मात्र 3 ते 4 महिन्याचे पैसे न दिल्याने त्यांना अनेक प्रकारचे कॉल येत होते. एजंट हिंदीत बोलत असून त्यांनी मराठीत बोलावं असं जाधव यांनी म्हटलं होतं. फायनान्स कंपनीकडे अशा प्रकारची तक्रार देखील केली होती, त्यावरून रिकव्हरी एजन्सी काढून टाकण्यात आली होती, मात्र समाधानी नव्हते कारण दुसऱ्या कंपनीकडून कॉल येऊ लागतील. त्यामुळे या फायनान्स कंपनीला ठाण्यातील व्यवसाय बंद करून कार्यालय हटवावं लागणार आहे. 8 दिवसात हे काम पूर्ण न झाल्यास मनसे आपल्या पद्धतीने हे काम बंद पडेल. आंदोलन दरम्यान यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता. यावेळेस शहर अध्यक्ष श्री रवींद्र मोरे हे देखील उपस्थित होते. इतक्या खालच्या लेवलला जाऊन हे लोक बोलतात. RBIच्या नियमानुसार महाराष्ट्रात जर कोणी लोन घेतलं असेल तर त्याला महाराष्ट्रातल्याच एखाद्या एजन्सीने फोन केला पाहिजे. यांना उत्तराखंड UP बिहारवरनं फोन करतात आणि तिकडनं ज्यावेळेला आपली लोकं बोलतात आप मराठीत बोला तर तिकडनं त्यांना सांगितलं जातं तुम मराठी लोक चुतियाव अशा भाषेत लोक आमच्याशी बोलतात. आणि यांच्याकडे आल्याच्या नंतर हा आम्ही त्यांना टर्मिनेट केलं. टर्मिनेट करून होणार काय? आम्हाला आई बहिणीवरनं शिव्या दिल्याच्या नंतर आणि टर्मिनेट केल्याच्या नंतर पुन्हा वेगळ्या नावाने तो माणूस एजन्सी सुरू करतो आणि त्याच्याकडे पुन्हा तेच काम जातं. आणि हे आत्तापर्यंत आम्ही 12 ते 13 वेळा इथे आलेलो आहे. आम्ही यांना समजवलेलं आहे आणि समजलं 12-13 वेळा समजून जर हे समजत नसतील तर यांना हे कार्यालय चालू ठेवायचं आहे ना अधिकार नाही. आम्ही आज ताकीद दिले 8 दिवसात जर हे कार्यालय बंद झालं नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांच्या पद्धतीने कार्यालय ठाण्यातनं बंद करेल. ठाणे महानगरपालिकेने अवघ्या 66 दिवसात 200 कोटी रुपयांचा विक्रमी मालमत्ता कराची वसुली केली आहे. मालमत्ता कराच्या पहिल्या तिमाहीत महापालिकेने आर्थिक वर्षाच्या 66 दिवसात 200 कोटी रुपयांची विक्रमी मालमत्ता कर वसुली केली आहे. ठाणेकरांनी मालमत्ता कर भरणा करण्यास दिलेल्या अभूतपूर्व प्रतिसाद प्रशंसनीय असल्याचं महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी म्हटलं आहे. ठाणे महानगरपालिकेने चालू आर्थिक वर्षाची देयकं 1 एप्रिल 2023 रोजी तयार करून याबाबत नागरिकांना SMSद्वारे अवगत केलं होतं. याद्वारे मालमत्ता कराची देयकं डाउनलोड करणं, प्रिंट करणं तसंच ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याकरता अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. मालमत्ता कर नागरिकांना भरणं सोयीचं व्हावं यासाठी सर्व प्रभाग समिती कार्यालयात कर संकलन केंद्र कार्यान्वित करण्यात आले असून कार्यालयीन वेळेत तसंच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सदर केंद्र सुरू ठेवण्यात आले आहेत. मालमत्ता कराची देयकं प्रभाग समितीनिहाय सर्व मालमत्ता धारकांना वितरित करण्यात आली असून मालमत्ता देयकं संबंधितांना प्राप्त झालीत की नाही याची खातरजमा करून कर भरण्याबाबत आवाहन करण्यात आलं आहे. महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाला यावर्षी 900 कोटींच्या वसुलीचं उद्दिष्ट देण्यात आलं आहे. महापालिका 1000 कोटींच्या वसुलीसाठी प्रयत्न करेल असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला आहे. मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडल स्टेडियम, Shop No. 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.